आजाद मैदानावर काही शिक्षक आंदोलन करता है त्याकडे ठाकरे गटातून सुषमा अंधारे असतील अंबादास दानवे आहेत ते देखील जाऊन आलेले आहेत की मागण्या पूर्ण होत नाहीत। एक गोष्ट अशी आहे की 18-18 वर्षांनंतर मी त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। अघोषित शाळा असतील ज्या शाळांचं पूर्वी परीक्षण झालं होतं ते असतील, अनेक वर्षानंतर ज्याला आम्ही मागण्या पूर्ण करतो त्याला गेल्या वर्षीसुद्धा ज्यांना अनुदान सुरू केलं ते सुद्धा यावर्षी पुन्हा वाढवून द्या म्हणून बसलेले आहेत। शेवटी जो मनुष्य खरोखर पीडित आहे त्याला अगोदर न्याय दिला पाहिजे, सर्वांनाच न्याय दिला जातो आणि त्याच्यामुळे आंदोलन खरं तर एवढ्यात मागे घ्यायला पाहिजे होतं। सर्व आमदार जे प्रतिनिधित्व करतात शिक्षकांचं त्यांनीही सगळ्यांनी भूमिका मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला नम्र विनंती आहे की आंदोलन मागे घ्यावं, दिवाळीला आपल्या घरी जावं आणि निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा, जसं बघा एवढी वर्ष त्यांना न्याय मिळाला नव्हता, आम्ही पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर न्याय देतोय त्याला विश्वास ठेवला पाहिजे कारण शासनावर अनेक जबाबदाऱ्या असतात। हे करत असताना ज्यांना गेल्या वर्षी न्याय मिळाला त्यांनी पुन्हा यावर्षी वाढवून मागणं म्हणजे शासनावर किती अतिरिक्त बोजा येईल ह्या सगळ्या गोष्टी तपासायला लागतील आणि त्याच्यामुळे एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनी आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं। अधिक जे जे काही करता येईल मी रोज करत आहे आणि त्याप्रमाणे ही काही मी आज हे केली नाही, आंदोलन झालं म्हणून नाही आणि हे मुळातच चूक आहे की गेल्या अधिवेशनामध्ये मी घोषणा केलेली होती आणि ही घोषणा केल्याप्रमाणे खरं तर त्याच ठरलेल्या तारखांना हा जी आर काढणं वगैरे सगळी कारवाई मी केलेली आहे, परीक्षण केलेलं आहे, त्रुटी ह्याच्या यांना वेळ दिलेला आहे। हे सगळं घडत असताना हे अनाऊन्स होणार हे सगळ्यांना माहिती होतं, अशावेळेला झालेलं असलं तरी मी दोष देत नाही की कदाचित त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल, आता तरी त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी माझी नम्र विनंती। बघा राजकारण ते प्रत्येका गोष्टीत राजकारण करणार, त्यांनी काम नाही केलं ना तर ते प्रश्न सोडवू शकले असते। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।